सॉरी मंडई एक फोन होना त्याला मध्ये कट विक पुन्हा मी चालू करा आ, हा तर धर तिले लागे तिचं जीव करे पाणी पाणी वाट पाणी ना थे मनी देखे डोया तानी तानी यानंतर भरी त्या घागरी भरी त्या घागरी बाया मांगे तर पाणी ले नमस्कार स्वागत शे अरे आई असं मनबा तुटी जाई राहणार तो कोणी तरी गडबड लाई राहणार संध्याकाळी टाईम यादी पॉझिटिव्ह टाईमची म्हणजे मी मोहन दादाला म्हणतो दादा सध्या का देखा काही धावपायशी डिस्टर्ब होईन पण चालूशी भरीच सन्न त्या घागरी बाया मागे तर पाणी तुमले माहितीये जेव्हा पाणी पडत नाही तो बाया घागरी लिहिले डोकावर आणि डोकावर भागरी ना आणि तो त्या मरी मायला पाणी चाडवले जातील किंवा मा पाणी टाकतील साखळं घालतील आणि त्याच वेळेला काही पोर निम्नापान पान डांगले गुंडावत आणि धोंड्या काढतंस डोंड्या काढाना येण मतलब की पाणी दे डोंड्या धोंड्या पाणी दे बरी सण त्या घागरी बाया मागे तर पाणी ले धोंड्या धोंड्या पाणी देना गाणं म्हणे देव बाले मरी मायना तो घाटा प्रत्येक गाव घाटा होत आधी घाटाऊ शब्द जो आहे ना तो खरा म्हणजे जिवारीनं किंवा बाजरीनं पिटणं जो तयार होतो तो घाटा राहत पण आधी खेळागाव मा बोकड्या कापा असेल बी घाटा म्हणतो म्हणजे मी जेव्हा एक खेळा जेव्हा हा आमंडर मा मी मरीमायना घाटा करून मरीमायना घाटा म्हणजे काय हो ज्वारी आयदर भडलेलं राह ते आयटाकतेल रे कथमथ गुई किंवा साखर आणि ते उकायला राह आणि ते ताटल्या भरीवरी बश्या भरीवरी भेटत आमले त्याला म्हणजे घाटा पण खेळा मग बी बोकड्या मारण पद्धतशी घटेल तेल घाटा म्हणतात तर आपण तो त्या अर्थातून लिहू माये ना तो घाटा रांदा गावना शिवले आते तरी बर सरे नको ना जीवले देवले सांग र ना मना कुनबी बाप बठी सन वावर रमा कसा रडे धाये धाये दोसा आहु करमना मनीसन मुगार आहे तो रडेवी आणि अ ना दोस शे म्हण कोटना पुतळा हा मुगार आहे असा कसा सराव मी जो कविता मग सरावना सरावण मा शे हर्ष मान जी असं नाही शे हर्ष नोकरणार असलेशे हर्ष हे सीमापटी सण कविता लिखणार असल्याशे हारष असं नाही बराचदार मनात सरावण कोणला निघा असा कसा सरावण उन्हा यंदा नाल मा मेघू राया मारे डडी देव हासस गाल मा तेव्हा काही लोक बोलणार देव काप्रशिरा ना <laughs> उसके खेल निराले ओ हि जाने ते ना काय घेशे तो वर सांगता येत नाही तो काय करीन काही सांगता येत नाही म्हणजे मी आठ एक कवी म्हणजे मुक्का ऐकू की शेवटाशी करी असा कसा सराव न उना यंदा ना सालमा मेघू राया मारे दडी हसस गालमा ते सोनान बलकाती कविता आहे ना ए सोनान ते मला इथं पाठव या नंबरला आता या कवितांना दुसरा पार्ट लगो लग। मी दोन कविता करेल पिके गया तर पिक वावर म्हटला करपी का ब एक नि तावन जाई तावन तावन म्हणजे तन्नावा पाणी नाही पडणं रेल तावन म्हणतं आणि पाणी एक सारखं पडणं रेल जडी म्हणतं झडी विरुद्ध तावन हा म्हणे म्हणे आहे राणी सलामशे माहितले पिके गयात देखा 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 गया तर करी एका महिना तावन वाट देखत देखत कोडला गया सरावन सरावन घ्या मग काय पोया थोडं मी विषय एंटर करत दोन मिनिटं मी थोडसा मागेल जात आणि अखो पुढे कुठे जात मी सांगत देखा नाही ते कविता विजवतेस मग सांगत ते मत सर काही लिंक तुटी जाईन उन्हा बैल न सन न नदी नदीमान पाणी खानबैली नदीमापन बैल जातच ना उन्हा बैल न सन नदी मान पाणी कसं नावाड़ू बैल ज्याही बिपत पाणी नाही अरे पाणी नदी मा कस कसं नावाड नावाड़ू असले कसा, कसा, कसा तरी करा पोया पण सण टायता येत मला बैल उपकार फेडना पट्टीन एकच दिन रात बिचारानं अरे पिको नको पिको म्हणा घरमा राहू नको राहो पे मी म्हणा बैलना मला झिट उपकार तुझ्या रानात राबल्या माझ्या पूर्वापार पिढ्या बैलांनी आत्महत्या कधी केल्या का रे वेड्या तो म्हणा नंदी देव म्हणा बैल राजा उन्हा बैल ना सन नाही नदी मान पाणी कसं नावाडू बैल जाई भिपत पाणीने कसा तरी करा पोया कसा तरी करा पोया काळी खांदानी दुशेर पूजा करी न फेडा बैल ना उपकार धर्म आनंदी होता पण मले बैलराजा म्हणा बैल बैलदादाले म्हणा नंदी राजाली पूजा करणे पडीन त्याले पुरणपुरीना सोनाना बलका खावडनाच पडीन खावाडा आणि जवय म्हणा बैल राजानी म्हणा नंदिनी ना पड़ीन। मना मना बलका खादा देखा बरं आठे आठ ट्विस्ट थोडीशी का थप्पल रि कविता मागे लय पाहिजे एक पाई जेले, गती पाहिजे कविता माणी पण पाहिजे तो ती म्हणली देखी सन भोया भाव मना नंदी सुखाव ना मला नंदीला आनंद आया की मला मालकनी मला आज मना खानावरून काळी एक दिन का होय ना सन एक दिन बाकी वर्ष भर ओझे मर मर वाहा शिंगे रंग विली बाशिंगे बांधली चळविल झुली आईनेदार दार झुलीच्या खालती आसुडांचे वळ उठलेले असे कविता होती सण दिन देखी सन भोया भाव मना नंदी सुखावना मुक्का जीवनी आशीर्वाद मुक्का जीव म्हणते आशीर्वाद दिना काय करते डोया <laughs> वटारात व रे देवकडे डोया वटारात व रे देखी सन भायले कळी रेखा बैलनी काय लाई गेलेत हं देव गयाना समजी मना नंदिनी भाषा मुक्क चित्रपनी भाषा देव समजी घ्या काय परा करत गाठा करा बोकड्या कापात हा मरी मायने गागरी काढ्यात डोंढ्या काढा काठीले डेवडोर बांधा नाही पडना पाणी भगत गुमाळा पण म्हणा नंदिनी बायकडे डोळ्या वटारात आणि देव समजी गया ना म्हणे नंदिनी भाषाले वता जपेलो तो देव देखा आबाई माझ्या का दग दाटणार ना ते माय काय म्हण भाऊ देव उठ म्हणजे काय मी मीच्यावर देव ना म्हणून देव जपेलो का तीच कल्पना ठेवलेली वता जपेलो तो देव आपण म्हणणारे काय इथला रिंजा जपेल रे काय डोळ्यालाही पोया काय ना अह कवय पडीन ओ दादा अरे पो गा दादा अटकेल ना रे रे तू काय म्हट अरे नको माणूस ते मार टाक पण जे जित्त जनावरांनी मुक्क जनावर ना काय कर ते ना चारा ते पिकार वता जपेल तो देव असा जोरमा उठ ना देव झाया काया मुख्या म्हणजे अंधार्या बुमाई होईना ना मग मी ते लोक मानले काय मुख्य घ्या काय मुख्य होऊ जेले लाज वाटत तोंडा खाळानी तेले बी काय मुख्य म्हणलं जेला कलंक लागेल काय आटेल मी काय मुख्या मी देवले संत देव झाया काय मुख्या गर्जी गर्जी बरस ना एकदम पाणी चार दिन नी लागणी झडी पाणी ना धारणी जीव जगाडानासाठी कुस धरती भरनी भरणी धर्तीनी कुस भरणी कोणासाठी जीव जगाडासाठी जीव जंतू मुक्क जनावर माणूस माणूस शेवट सगळी सजीव सृष्टी जिवंत राहायला पाहिजे मनीस असा कसा देवर आया मना प्रश्न आहे देवले असा कसा देवर आया असा कसा रे तू ना खे तुले, करा तुले याद करा साठे जमाडस का, उम्में का, का तु। मी तुला आम्ही याद करायला पाहिजे मैत्र उमे जमाडस हे मनी अहो मना प्रश्न चिन्ह आहे अशा दोन कविता मी करेल दादा सोन कवी कर कविता करणारा समाल भलता राग होता भलता कारण की काय विकत कविता करे वडन पान पिंपळले पिंपै पान वडले खऱ्या ज्या कविता आहेत त्या आपण पन दाखलपणे ऐकले आहेत त्या अजिंबे आपले डोका म्हणजे जातीत नाही का एक साधं गवत न फुलते खिसन कवी म्हणत रंग रंगल्या सान सानल्या गवत फुला रे गवत फुल्या गवत ते इथलंस आणि ते न फुलागतेपेक्षा बारीक आणि त्या फुलावर म्हणे कविता अरे बाप बाप सलामशे दादा तुले कवी 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 करणार नाही काल दिना अण्णाभाऊ साठे मी ऐक जयंती होती जन्मशताब्दी वर्ष अण्णाभाऊ साठे जर जितता राहता ते काल दिन शंभर वर नवी जात आपला बिचारा लवकर घ्या तर अण्णाभाऊ साठेने काय काय उपमा वापरेल मी काल एक का अण्णाभाऊ साठेवर मी कविता करी पण ती मराठी मा करी आता मला मराठी आयरा दोन्ही चालू देण्या शेत जोगे अं आता चौदा जून ने मी कविता करायला लागून सुनीता अक्का आहेत सुनीता पाटील आक्का तेच मला उभारे दिली नाही म्हणे साहेब तुम्ही कार्यक्रम येण्यात येण्या कविता म्हणतं तुम्हाला कोय म्हणतात म्हणतो म्हणे कीर्तनकारना म्हणजे गोचे नामा नामाने तुका म्हणे म्हणे तुम्ही बी करा मग तमावनी आक्का नाही म्हणे जमाळा करा म्हणे मग तेच मला प्रोत्साहन दे आणि जी पहिली कविता मला ओरी निघणी ती बी तुम्हाला ऐकाडसू म्हणजे ती योगा ती पहिली कविता वरच करी ती पण सुंदर कविता आहे पण तुमने मी सोना बाल काय काढत जाऊ दे सोनाना बाल काय कविता आहे ऐकाड चित्रकाव्य स्पर्धा होती आम्हा मोहन पाटील कवडीतकर दादाशी लिहिली होती ती कविता ते, ते स्पर्धा लिहिली होती आमना एम के एम के बापू बापू शिरपूरना त्याचं गौरव फाउंडेशन त्याचा पोरगा नाव ते फाउंडेशन राज्यव्यापी स्पर्धा होती म्हणजे राज्यव्यापी जरी होती ते ती राज्या किती दुरुपयोग नाही हा विषय गण दिग्गज कवीच ही भागली नाही बट लंगड्या हर नव्हतात पैणारं त्यांना मग मी थोडंसं पुढे मला लाकूडच पिरळ ते बडाई नाही ते पहिलं होऊन ते कितला जण पहिलं नंतर दैमत्व फक्त शेहेचाळीस लोक होतात ते ना मग पंचेचाळीस लोकांनी म्हणतून लिखं काही लिख काय माहिती देवदत्त बोरसे त्याची कविता पहिला नंबर नव्हती मी तर कविता कविताचे बी सॅल्यूट करत पण मला ही कविता आवडली आणि हा एक कविता, हाई कविता मी जेव्हा लिखी तर कोय राह कोय कोय आपला जात ना स्वयंपाक आपल्या आवडत इतर वेळीला आवडत नाही मायो काय मजाने बनेलचे काय मस्त बनेलचे असं वाटत मला शिरकन पुरीनं जेवण तशी ती कविता बाप आठवत नाही घर देवना से म्हणे दाखली बहीण देतो भाऊ समजा राहणा पाच वेळेस ना भाऊ तीन वरीचा बहीण समजा राहीना आणि तिला कालामुडी सम तो खावाड राही असं ते चित्र होत चित्र देखील कविता करणे होती बाप आठवत नाही घर देवना हे म्हणे माय हॉस्पिटल तिले कोरोना हे म्हणे बऱ्या मायले करतात वगैरे वगैरे किंवा काहीच नाही माय बापले कामवर वाटला होतं असं बी होतं ज्यांनी कल्पना आहे मी अशी कल्पना करी बाप कल्पने मरी घ्या आणि मायले कोरोना होईल हॉस्पिटल माझी तिले सोडीसन घर चार दिन वही घ्या उनी सरकारी गाडी कथा दुरलयात मी जेव्हा हे लोक ते उचलाल द्या संध्याकाळच्या जेव्हा यादी येत इथला लोक पॉझिटिव्ह आम्ही गल्ली बोमा फिरत पहिले रिकामा एकणार काठ्यामारी आखल चलाय चलाय काय लावलं ला रे कारण किरठे पंडित गोया जात अरे एक पेशंट नाहीत दीड लाख रुपये भेटतंस रे मनिसांनी येतस रे कसा ना कोरोना रे आय आंतरराष्ट्रीय षडयंत्र शे रे या व्हॉट्सअपना मेसेज आहे की सन लोक इथला म्हणजे शानपणाशी काढतात आणि व्हॉट्सअपवर वरते घरात पंडित विचारलेत आजकाल आणि त्या दडे गोया ज्या आहेत का त्या रिकामा किळा पाटत काकू जाऊ नको काय नाही जेवण ते करले रे आता पहिले ते कोरोना व्हायला ते कोणत्या हात कोण लाईन बाकीना लोक हात लावतात हायबी त्याची माहिती एक बैठे म्हणे जो मला वॉटर हिंना म्हणे जरी पाडसो म्हणे मी म्हणे हम्म कोल येते कोल तिले हात लाईन त्या सगळ्यांनी त्या कोरोना काय विषय त्यानावर एक पुस्तक लिखणार आहे मी मी आणि कोरोना असं त्या नावातून बापा आठवत नाही घर देवनाचे म्हणे माय हॉस्पिटल तिले कोरोनाचे म्हणे तिले सोडीस न घर तिनं चार उई घ्यात उनी सरकारी गाडी कथा दुरलि घ्यात रडी रडी ताई म्हणा डोया होई घ्यात कोडला उलट रडी रडी ताई म्हणा कोडला होई घ्यात डोया तुला डोयाने धारले तुना डोयानी धारले कसं काय देऊ बोया मला ते डोया लावी विघ्यात पण तू जो लढ राही म्हणे ताई तुला मी तुला डोळ्यानं धारले मी बोया कसा देऊ हा हो प्रश्न तर दाखायचा नादान बच्चाले पडेल पुढे तो म्हणत तुना पोटनी आगीन तुना पोटनी आगीन कसा वरी मी म्हणा आया बाया नाही जोगे कोले देव बाबा लावू आया बाया नी राहणार त्या बच्चात जोगे काब्र कोरोनानी भीतीशी या घर मग कोरोना घुसेल ते नका बाय बरे घरमा रॅ जयजे राडे रॅ राड कोरोनाशी रॅ हा आई आई पहिले जमत पण त्या बच्चातले खावाल नाही त्या काब्र बोंबली राहणार नि बाय लेक्रू आई हौ जो षंड समाज आहे त्यानं दुःख व्यक्त करेल म्हणून मी मग हमें बोलनू से लड़ना है बीमार से नाही असा जर का तुम्हाला कोणी होईन कोरोनावाला ते त्या कुटुंबाला धीर द्या त्यातले आधार द्या त्याचले काय पाहिजे ते विचारा देखा आयुष्यभर तुमले त्या उपकार आडा येतील मी बराच येईन सांगत हो हो आमदार तला डिकेल मी सांगा चांगलं काम करा हाय तुमले आडं येईन ती एक दिन तुम्हाला फटफट येईन पुढे ट्रक आडी येईन <laughs> गंमत मा म्हणस नाही चांगलं करा तुमली विनंती दादा सांगा कार्यक्रम ना रे का गाणं कविता ते आपण ऐक हो मनोरंजन ना कार्यक्रम नाही थोडं प्रबोधन बी करायन तुम्हाला मला हा तुला तुना, तुना पोटनी आगीन कसा वरी मी मला आया बाया नाही जोगे कोले देवबा लावू आता आठवी ट्विस्ट हा म्हणा कविता नाही वैशिष्ट्य मी काही नीद। का निघली ट्विस्ट तुला त्यांनी देवबाले आका मार्यात कारण की कोणत्याच बायाजोगी हिने राहणार वट्टा चढी राहणार मग देवले चिंतापणनी देवनी चमत्कार घालावा काय चमत्कार घडणार सेना कुत्राणी आणि कोठून भाकर अरे कुत्रानं का वे हे भाकर उचली जण पै जा भाकर उचले जन पै जा भाकर दे काम नाही पण कुत्र कुठून तरी भाकर उचलेला आहे ना म्हणजे मन म्हण नाही ते देवणीच जाणं दारसेना कुत्रा आणि म्हणजे कुत्राले कदर शे पण माणूस माणूस कदर नाही शे दार सेना कुत्रा आणि कोठून भाकर डोया समाते नामाले दिखी उन्हात काकर त्या कुत्राना मा मले काकर आसू दिसू भाकरुनी दाखले बहिणले खावाड नाशे मग त्याने पाणी लिहिणं बोग काला मोडा काला मोडा पाणी मान करू नको ना गलका बहिणले सांगण्या काला मोडा पाणी मान करू नको ना गल का खाई लेना ना ताई हाऊ सोना ना बलका खाई लेना ताई हाऊ सोना ना बलका सोनुताईने पूर्ण नाव काबर ठेव हो की अठरा जुलैले मी एक कविता खरी आणि अठरा मना, मना आने ना, आने ना। आँ का मन अंड्यारना वाढदिवस होता आणि मन आंड्यार नाव सोनुताई आणि मना अंड्यारनं नाव सोनुताई काय कारण मन मायन नाव सोनाबाई होतं म्हणून आणि सोना ना बलका म्हणजे मी मायनं बी नावली ना मन अंडेरनं बी नावली ना खाईले ना सोनुताई हाऊ सोना ना बलका आणि मी जो पहिला कविता संग्रह आहे आणि मग काढणार आहे नोव्हेंबरले तारीख लिखीले नऊ नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी त्या काव्यसंग्रहानं नाव देवा आहे सोनाला बलका की सोनाबाईनी हवासा बलका दिना आता तुम्हाला पुढे सेवा मग तुम्हाला ताठ माही राहिना म्हणजे कोरोनानं विदारक दृश्य या कविता होतं या कविताले पहिलं बक्षीस भेटामुळे साहजिकच व्हॉट्सअपवर पे वर्तमानपत्रामा म्हणा बाहेर मित्रांनी बातमी वगैरे हो दिली आणि चार पाच जिल्हा माझी बातमी गई या कविताले बक्षीस भेटामुळे कौतुक बी आहे आणि मग नंतर आता चार दिन जे आहे कलेक्टर ऑफिस व कलेक्टर साहेबनी मिटिंग लिहिली होती बट्टा जिल्हा ना अधिकारी जामावेल होता जिल्हा ना अधिकारी होता मिटिंग आम्ही रातले आठ साडेआठ वाजेपर्यंत चालली आम्ही अकरा वाजेला बटेल आमले गण उलट गण चर्चा द्याय कोरोनावर आणि त्याडले कलेक्टरनी शेवट समारोप करताना महाजन ती तुमची कोणती आहे रणी बागलानी भाषा आहे <coughs> मला ते समजत नाही पण ती कविता मला भावली त्यानं पहिले पाच मिनटं मला फोनवर एक दिन बोलला होता ती ऐकव म्हणे सगळ्यांना म्हणे आय राणी कहतो म्हणे आय राणीने कविता मी तरी सादर करी हो मान रात दरबार मा कलेक्टर ऑफिस मग आपण आय राणी पोचाडी तिने सुदाम महाजन म्हणजे आय राणी बोलणारा मला पहिलं लोकं म्हणे चला हो गांबड्या का चला काप्या घरी पास होईल मी अहो काबरा आय राणी मग बोलत करता <coughs> मी आयरा या याकरता बोल की आपली लवकर जुडी या दुसरी गोष्ट मी तुम्ही बोल ना बैलला उन्हा सण पोया हा आता ते यात उन्हा मले पोया शेतकरी वावर मा पेरानंतर पेरानंतर ते पीक उन हिरवगार ते मग पहिला उपकार फेडत बैलना आणि आपलं पारंपरिक आहे रनि गाण्याशी पोया सण करी गोया पोया सण करी गोया तर पोयानंतर मग एक एक सण चालू होतस आता मला सांग्यात आपला खरा आहे राणी सण कोणता आहे हा एक तुम्ही सांगा साठी आई परंपरा जे म्हणे माय घट्यावर म्हणे तुम्ही ऐकाडच पोयाबैल लावून सण बालदेवनं मोठवणं पोया, मोठ पोया ग्यात की बालदेव भटतच घरेघर बालदेव भटत पोयाबैलना उन्हा सन बालदेवनं मोठं वन बालदेवना पुंजात लहू पित्तरपाटाना फोडा गहू पित्तरपाटानी खादी पुई पितरपाटाने खादी पुई आणि दसराजी टाई दसरा पाडा ह्याला दिवाई म्हणे आपण चला दिवाळी पूज्यात पंत्या दिवायन्या पुज्यात पंत्या आणि खोपडी काय गंत्या खोपडीना पुंजा तोटा ना दिवाई ना आगाजा मोठा नाथ दिवायनी खादी खीर उतरान उनी थीर उतरांना खाद्यात लाडू आणि पुनीना दांडा गाडू पुनीले ग्या निवत शिमगाऊना धावत शिमगाने खाद्यात उंब्या आणि गुढी पाळवा मारे झुंब्या गुढी पावडा न्या पावडा की म्हणतात पाडवा मराठी मा आपण पावळा म्हणतो गुढीपावडा गुढीपावडाने उभाऱ्यात गुढ्या आणि आखाजी वारे तीन तीन उड्या आखाजीने पुज्यात घागरी आणि कुणबी राजानी भरत पांभरी आखाजी व्हा नंतर सालदारनं साल ठरस साल आणि त्याच दिन सालदार लावा नंतर कुणबी राजा नंतर कुणबीराजा म्हणजे बळीराजा कुणीबी म्हणजे जो शेती करतो हो तो कुणीबी त्याच्या कुनबी वाद पण कोणा मी जे शिकेलचे गावगाडा पुस्तक मा त्रि ना आत्रे यांनी म्हणजे शंभर वर्षापूर्वी पुस्तक लिखेलचे एकोणीसशे सालमानस मामलेदार होता माहिती सांगाल मी जो मामलेदारसे तो भी मामले हो जन, मी मामलेदार होता आणि त्यांनी त्या टाईमला गावगाडा लिहिले म्हणा मित्र नारायण हरि शिरपूर्णा शिरपूर ना कवी यासाठी मी गावगाडा लि केलसे तो भाव्य सुतार शिपार अठ्ठा बारा बलुतेदार अठरा आलुतेदार भटक्या विमुक्त असं भटेरा माहिले खरोखर शंभर वर्षापूर्वीनी महाराष्ट्रामधली जी अर्थव्यवस्था होती तिनं जर का वर्णन वाटणं होईल ते त्रिणा गावगाळा पुस्तक प्रत्येक वाचा आणि तो गावगाडा चालू कर अशी ही आपली आता मला सांगा याच्या मी सांगतो पोयाबहीला उन्हा सण बालदेवनं मोठं होणं उन्हा का गणपती नाही आहे ना गणपती हो नंतर घुसाडेल सणशी आपला पोर असले जर का वायबार बनावण होईन त्याचा रिकामा उडाम टप्पू पणाकारांना होईन तिकामा रिकामा कामी आपला कोणताच सण अवर्गनी गोयाकरी साजरा होत नाही आपोआध गणपती नवरात्र पावत्या पुस्तकली सण पोर रस्त्यावर गाड्या आढावतं गणपतीची पावती फाडा मी देऊ का कान पटावा तुले गणपती मांडणं आहे तू आवर भामले जाय छोटी मूर्ती लय तुम तुला गरमा मांड पावत्या गाभर पाडी राह ना डीजे लावाले गुलाल उडावाले बाकीने बाकीनं मी बोलत नाही तुला बट माहितीशी काय चालत श्रद्धाना भाऊजा बाजी लुयात आणि दहा पोरसनी यावनं टार्गेट पोरस नाही या गणपतींना पाहिले गावेगाव भानगडी होतीस यानी पावती पाडेल नाही का मैल देखून ते आडा आळाआळ चालतं अरे त्याला खावलान पडेल तुला पावत्या काय पाडतील मला विरोध आहे कुठल्याच पावत्या फाळाल्या सण हाऊ आपण साजरा करा ना मन माय काय करे चुला ना बांधूशी ना बाजूला एक खड्ड करे त्यांना माय उलट डबं मार दे डबाले बुंगार पाड दे आणि लिपी दे रुपया भेटो चार चाराना भेटो दहा पैसा भेटो आठ आणा भेटो रोज त्या डबडा मग टाकत राह का बरं सणही राह ना माय पुढे दिवाळी ना म्हणा पच्चार कपडा लेना पटतील गोड डोळ बनवणं पडीन लाडू बिडू बांधणं पटतील काहीही राह आणि ज्या दिनाची दिवाई जो घेऊन का मग ते डबडं उपाडून <laughs> कितला भरणार साडेसतरा रुपया त्या टाईमना <laughs> साडे सत्तावीस रुपया आणि मग त्या पैसा सनले वापरेट हाय आपली शिकवण आणि या पावत्या फाडल्यातच योग्य लुणात मन मी सांगावणी कसा ही पावती होती म्हटलं मी पावती फाडत नाही पण या शंभर रुपयाला साहेब आम्ही एक पावती देखा केली चमचम करायनी एक पावतीने किंमत आम्ही कोरी पावती आमले शंभर रुपयांना पडेले आता तुम्ही घ्या कागदना बी पैसा देतच नाही का तुमले कोणी सांग ऑर्डर दोन मी बोर्ड लिहिलं होतं येथे पावती पाळली जाणार नाही आणि पावती पाळायची असल्यात रजिस्टर मंडळाची पाळली जाईल आधी एक भी मंडळ रजिस्टर राहत नाही या दे विषयांतर तर गणपती नाही नवरात्र नाही हे आपला सण नाही मग आपला ज्या सण होतात त्या सण या गानामा मांडायचे आता मला आवडता टॉपिक जो आहे तो घट्यावरणा गाणं Uh, कितला टाईम जा बो रे बाई काय सांगता येत नाही त्यांना हा जाम तुम्ही तो पण चाल दिस तुम्ही बोर यात का मला असं असं करते जात तिने आपण म्हणजे समजेल किटरी घ्या जाऊगी घ्या जाऊ या मला तर गटवर गाणं आहे चाली वेगवेगळे आहे साधी चाल म्हणत म्हणजे राम राम करू राम गायाे का गोरा रेसम काटी दोतर जोडा राम मना सिंगार मायडा आई आई चाल मी तमासा मा केले काहीला पाडत नाही तमासामा असा तो नाचार आहे जयराम नाचा निसल होता आणि तो त्या जुलाल भाऊ सोन असा बसे आणि जुलाल भाऊ सोन होण्या गाणा गट्यावरणा इतला सुंदर गाना म्हणे आई चाल राहायचंय ती राम राम करू राम गया पदक आणि सकाळी उठी सन रामले पादाना उद्दक असा ठिवडे होतो एक एकदम म्हणजे लोकांच्या आसाडा झाडे असं आसा वेळ वाकडं पण म्हणे त्या बाई तुम्हा पदरले वावा मी चालनु माय रले मना रामले जीव लावा माय माय करू माय नदीमानी शाऊ माय ना पोटे उनू एक बहीण दोन भाऊ जग काय खाली पाहिली विचार की बहीण तुले बहीण कितले आहे तुले भाऊ कितला आहे ते ते असं गाना म्हणून उत्तर दे इतलं सुंदर गाणवलं चंदननी छडी याले नाई गाठगुडी माय व तुना पोटे येन नाही घडी घडी आते येना ना मा षडाक्षरीना नियमी या गाणा असं टलेटनी द्या दे का माय तुनी मया शेजी कराले व गई गोईनी व गोडी साकर लेवनी माय माय करू माय चवदारतन इरदाना अंगोठी मा कसी करू व जतन माय माय करू माय चारोई लागे गोड तीनाव व जोडीले आई आई बा द्राक्षन झाड बाप द्राक्षन झाड आणि माय चारोई शीत म्हणजे द्राक्ष ह्या जरी नाशिक गेला नाही ते मला माय येत येणार त्या टाइमला माय माय करू माय मी चुक गमेना आणि पोतारेल भीत वर काढू मायना मायना जे कवितानी काव्यानी जानकारी होईन त्या ठेमणी माय तुमले सलाम करणार पड़ी श्लेष अलंकार प्रकारे मराठी श्लेष अलंकार पाखरे चरोनी होती झाडावर गोळा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा आता पाखरे गोळा होता तो गोळा आणि सोन्याचा गोळा म्हणजे सूर्य बरोबर वरना गोळाना अर्थ वेगळा आहे आणि खाल्ला गोळाना अर्थ वेगळा आहे श्लेष अलंकार आणि तो श्लेष आई म्हणजे सा मायन्याडे साधेले ऐका नवीन जेणे ऐक नवीन कांडीच नाही का माय माय करू माय मी चुक गमेना पोतारेलं भितवर काढू मायना मायना माँणा, माँणा, माँणा ओ, पने, मायना 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 गायवी हो मायना गाय पण आहे पोतारेला भीतवर काढू माय ना मायना मायना म्हणजे नक्षी भितळावरती पैकी नक्षी बिक्षी करण दे मायना म्हणे माय म्हणा मायना किती मस्त ना आणि मले मायना जर का काढणार रे कोणा काढतो मी मनाच मायना काढसो दे का श्लेष अलंकार सलामशी माय तुले सलामशी माय माय करू माय खोबरानी वाटी माय नाव लेता सलंगा हिरदेव दाटी माय माय करू माय साकर फुटाना मायना सबद माले उठूस वाटेना माय माय करू माय मयदानी लुई डोया ना करा दिवा हात करी झुई वा शे मावली तुले दिवा कसा नाकारात मन मायनी ना। जुई कसा केली करी ना कसा नाकारा तयात ना कथा उपमुळ काय ती म्हणे आळाणी मायले कशी सूचना होई नाही हम्म माय माय करू माय चिकनी मलाई जठे मुडे काटा याद मायले बलाई पाय मा काटा गुजाई ओम माय तेव्हा काटा बरोबर मायले आपण बोलावत म्हणजे आई मा मांडणं फार उघड शेल माय माय करू माय सोनानी व चिरी माय जाई उडी कोण करी आलो की गोडी माय माय करू माय साखर ना रवा मायन नाव लेता मना हिरदे बये दिवा माय माय करू माय मनी गोदावरी तुना व बाई माले दाई दुनियादारी तुन दूध पिनु म्हणून मला दुनिया देखा खूप सुंदर गाणं असे खूप सुंदर एक गाणं मला खूप आवड असत मोरा माय बाप मना चाफा माया मनी चंपा कई मधमा एक फोन ही गया मधमा फोन 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 नुमजू नहीं रहना सॉरी माफ करा बसधार असण दूध पिनू गडगडू मायना उपकार कोणता जल मी फेडू सुंदर आहे की नाही म्हणजे खूप 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 ओव्या आहेत खूप ओव्या आहेत पण त्या आपण देखाले पाहिजे आते नी आणि मनी साया तशी मायानी व माया आज खाटले पडत आलीऊ तिनावाला वाया आज मी खाटले पडले आणि मी म्हणा मायना वाया वायाचे कि म्हणे माय इन बेटाले वर तीन नारय कठीण त्या ना जीवन <coughs> कोण म्हणे मन माया होती हम्म कोण म्हणे राणी मा पाणीले पाणी म्हणत दाखला पूर्ण मम्मम म्हणत मम्मम पाणी पण हाय म्हणी माय गट्यावर रागा ना मा पाणीले जीवन म्हणराणी जीवन संस्कृत शब्द आयरानी कविता करताना एक जो प्रॉब्लेम येतो दादा सोन तो अवश्य की आयरानीमा समानार्थी शब्द करा कमी शेत मराठीला काय करत संस्कृत उचले येतात संस्कृत म्हणजे संताचा शब्द उचला किती म्हणत सॉरी हा एक जण फोन ऐकि घे राहणार सांगणं पडणं नंतर करा तर काय सांगणार तू अशी यात पडी या सिनेमा यांना दाखवून हा तर आयरानी समानार्थी शब्द कमी येतं जसं सूर्यलया सूर्य सूर्यला रे काय सूर्यच म्हणतं दुसरा शब्द शेका विन एखादा शब्द मला काही माहीत नाही पण मराठीमा रवी भास्कर भानू आदित्य सविता मग जेव्हा एक कविता नाही मग जुळणार आहे सूर्य नाही तुमले ते जडे ताबिं तडे सविता वापरली शेत भानू वापरिली शार आदित्य वापरलेली शार आयरणी मग ते नाही म्हणून आयरणी मग कविता करणं कठीणची शब्द सापडतात नाही वाराले वाराने म्हणतात वात आणि वात तसा ॲक्च्युअल इंग्लिश आपलं सॉरी संस्कृत शब्द आहे मग संस्कृतमधला शब्द मराठीमध्ये चालत तत्सम तद्भव शब्द म्हणजे संस्कृतमधला शब्द असे थोडा बदल करी जर वापरेल ते तद्भव आणि देशी म्हणजे प्युअर देशी जर का आम्ही मराठी संस्कृत किंवा हिंदी शब्द वापरा न नाही आयराठी <laughs> काय बी <भी? laughs> भाकरीच्या चंद्र शोधण्या जिंदगी बर्बाद झाली अरे जिंदगी हिंदी शब्द आहे तू मरा जा मराठी मा पण आम्ही जर का जिंदगी वापराय मग तथा तथाकथित आहे पंडितोचं पोट दुकाला ना हे जिंदगी नाही आहे राणी मा आम्ही कुलूप कधी म्हणा कुलूप नाही म्हणतात काय कुष्टाय म्हणतात कुष्टाय अरे आरा भाऊ आमले माहिती शेण प्रत्कृष्टाने कुलूप विघे तुमले बी पत्ता लागणार नाही म्हणे आहे ना समृद्ध मला नारायण हरी बोलला त्या दिन समृद्ध भाषा आम्ही बड्या भाषा आहे ना मग आलेले एक सुंदर शब्द आहे तुमले बी सांगा बजेट यू डी जी टी बजेट असा शब्द आहे बजेट या शब्द म्हणजे काय अंदाजपत्रक आपण त्याला म्हणतो बजेट या शब्दाना खरा अर्थ आहे चामडी पिशवी चामडी पिशवी मग इंग्लंड सण इंग्लंडना अर्थमंत्री तो अंदाजपत्रक घाललाय चामडी पिशीमा ती बॅग मा चामडी बॅग मा आणि लोक का रे बजेट चालणं बजेट बजेट चालणं हा बजेट जाहीर आहे पण कसा आम्हाला ते चामडी पिशिमा अंदाजपत्रक जाहीर आहे पण चामडी पिशी ते चामडी पिशी नाव बजेट बजेट ना खरा अर्थ आहे चामडी तैली चामड्याची तैली चांबडानी बॅग आज आपण बजेटले चामडानी बॅग म्हणतात का था बजेट म्हणजे अंदाजपत्रक पण मन आहे राणी नव शब्द ज्याच अंदाजातली टाकेल ओ बिन ना कथा चालना बिन ना म्हणजे काय बिगर अंदाजपत्रक ना म्हणजे मला आहे इतर शब्द अवगं नाही शे पण काही लोकले ज्यावरती आपल्या कोण दुखाडणं नाही पण काही जर का मना भावनिक कविता करताना हिंदी मराठी किंवा उर्दू किंवा इंग्लिश शब्द जर कविता मग वापरली ना तर करा रे आम्ही आयराणी वाढवणे आम्ही शब्द संग्रह नाही जय हो शब्द आहे ना इंग्रजी डिक्शनरी माझ्या नाही का बरं तो ते भारतीय जय हो ते गाणं होतं ना हा ते इंग्रजीनं ऑफ इंग्रजीनं डिक्शनरी एवढी समृद्ध काबर आहे त्या बठा शब्द वाढवतच वाढायला येणार रोजना वाढायला ना आपले व्यारणी मासा शब्द नाही ना पटीन ज्या शिंगल म्हणतात आपण कपले मग कब देखील ते संस्कृत शब्द आहे शिंगल बी तोच आहे पण लोक ना शिंगल ने ने कप हो आयरानी ए कब हो मराठी नाही नाही सिंगल बी होऊ इंग्लिश एन कप बी होऊ इंग्लिश आहे समोसा कंदील या शब्द मराठी आहेत का नाही या फारशी शब्द आहेत तर येईल पण आज आपला भाषा मासा घोषित घ्या आपले मराठी शब्द वाटतं तसं आपले काही शब्द ते स्वीकारा पडतील म्हणजे आयरानीने डिक्शनरी आपले वाढवणी पडेल म्हणून आधी मी डिक्शनरी बोलू हा बोलू दे ना डिक्शनरी शब्द कोश असं म्हणता येईल का शब्द असं घा सोड असं म्हणता येईल का आपले वर्णनात्मक नाही करणे डिक्शनरी समजी राहिले ना त्याचा शब्द आपले लिहिलेला पडते त्या भाषांनी मेहनत करणं आपले वापरलेलं पडेल काही लोक बाखर बाटोळ या शब्द इंग्रजी शब्द आहेत बा, बास्टर शब्दानं तो अपभ्रंश मान्य हो मान्य बाष्टरड शब्द शब्दाला तो अपभ्रंश असू शकत मग आम्ही तयार करा की नाही प्युअर बाखर कसा वाढ वखर मा ना माहीत मग एखाद्यानी जर का कविता करीन वर ना ओढ मा वखर वापरा आणि खाली जर का बाखर वापरा जमी या मग त्या शब्दानं चिरपड करा नाही अहो शब्द आपला मातीना ना शेका येणं माझ्या आवानं नाही ते ना माहिती ते मग तो जो आगाडीन पट्टावर सिग्नल पडत मग अग्निरत गमन आगमन सूचक पट्टिका किंवा पंक्चर जाई सायकल म्हणजे हवेचे बैल गमन झाले छिद्रीकरण होऊन वगैरे वगैरे काही काही पंडित लोक राहत ये नावानी सावरकरनी भाषा शुद्धीकरण चळवळ मांडी होती पट्टी नाही टिकणी नाही का कारण की या उडीदांनी आणि तुम्ही जबरदस्ती करू शकतात मग आपलं नुकसान तेच विराण आहे मराठीवाला की आपण त्या भाषातले नाव नका ठेवा त्या भाषा भाषावाला चांगला येऊ द्या ना आपला बजेट ना काय हरकत आहे लिटा केले आपण कोणी सांगू नको सांगू आपण लिटा केला रेडिओ मुलाखत ना आणि तो कृषी तज्ज्ञतील विचार महात्बा जर का तू या हळदीच्या पिकाच्या लागवड केली साहेब पण एक विचारू का आपला आयरणी मानव <laughs> पण त्याचे मार्केटिंगचे काय हो अरे मार्केटिंग हाऊ प्युअर इंग्लिश शब्द शेख पण तो विचाराच्या ना पण साहेब एक विचारू का त्याचे मार्केटिंगचे काय हो मग तुला की ना महातबा म्हणजे बाजार भावाचं म्हणतो तू टोटली दूरसं गरज ते हाऊदू आत्ता असे की प्युअर आता काही गोष्टी आपल्या याला मान्य होतात ना आपला आपल्या संस्कृतीमध्ये मला सांगा आग्रह गेले इंग्रजी माझे आपलंच नाही आहे कारण आग्रह करण्याचं आहे इंग्रजी माणूस लिहा लिहाची बस छंद बस ठेवाडे मला पटिन दिलं लिसू आग्रह आपल्या संस्कृतीला भाग आहे आग्रह म्हणजे काय सामनेवालांना गरज नाही तरी जबरदस्ती कचालणं आई त्या भाषा म्हणे मग काल दिन आपला हा ग्रह ना इंग्रजी वाला ना ले। आई, आई समृद्ध कनिषे मी आठवले होीवन पाणीले का असे कधी गाडपट की या वरथिन नारय कठीण त्यांना पोटमा जीवन तोचे फनस काटा मधमा राजा अमृतन दे काय किती अभ्यास आहे मन मायना मन माय म्हणत वरून कठीण पण ते ना पोट मग जीवन जीवन म्हणजे पाणी फणसचा काटा टोचतस पण मधमा काय निघत गोड घर निघत घर अरे फनस कोकण मा मन मायले कसं काय माहिती खानदेशमा की फणसले काटा राहत आणि मधमासा घर निघस म्हणजे म्हणे आयराणी फैलेल होती गण लांबपर्यंत बै ना बाई म्हणत अरे संसार संसार शेंग वर तु न काटे अरे वर तू न काटे मध्ये चिकणे सागर गोटे आई तेच शे तेच शे म्हणजे माय अशी शे की मनमा तिनं जीवन शे जरी मनमाय माय मरी म्हणजे फार सुंदर आपला ही गटावरला गाणं आहे मला मुद्दा असा होता की गट्यावर गाणं असे चाली मी ऐजेक म्हणे कव्या म म्हणी आता एकटा मासानी बी तुम्ही म्हणे दाखाडी दुसरी एक चला शिशे लाड किवले तुना लाड बजार लाड किवले तुना लाड बजार बजार मा लाड बजार दा, ला सुंदर चाल सुंदर चाललं गे गटावर हिराणी कल्पना करा किंवा बहिणी पिलानी बहिणी हिंदियात हिराणी हिंद्या म्हणजे झोका चला झोकाले इंडिया आपला हिंदोळा हिंदोळा पासून इंडिया लाड बजार मा तू ना लाड बजार मा आणि येणार घाटानी घर घर हम्म दे का सुंदर वाटेल ते साखर फुटाना तू ना आईबाना पदर मा पदर मा तु ना आयबाना पदर मा आई चाल मी फ्री आलो होतो आई चाल मला म्हणजे ज्ञानेश्वर मावली आहे आपली शिरपूर ज्ञानेश्वर मावली तेच नी माय आणि मी एक दिन एक तास बोलनो फोनवर एक तास एकच उद्योग गट्यावर ना गाना ती मायटी एक गाणं टिकाडे मी एक आता हे आलो ती माय ट्रे हे गाणं टिकाडे मी एक गाणं शेप आलो मध मा मला बंधन आवाडाले नऊ सोना न कुलूप आम्हाला ज्ञानेश्वर मावली मी बनवाने म्हणजे मना बंदुना वाळाले सोना न कुलूप भाई तो म्हणे आवी बेचका का अटक काळी काट केलोय ना पण आई आज ही बंधुना वाळाले सोना न कुलूप एकदम सुंदर अशी चर्चा आहे तुम्ही कधी मनशात मी तुमले शेअर बी करसु ती आम्ही माय रेकॉर्डिंग पण आज मी शेअर मी शेअर करसु लागल्यास तर ती मावली नाही मला चाल काळी तर लाड कारे क का, तु लाड असा कसा असा कसा तु लाड असा कसा गगननाचा कसा तुले धरी देऊ कसा मसोड, बसोड तो चपला गोली बरे कारण ऐका नंतर उं? दार सेना नंदी नंदी मांगस खे आले दारशे नंदी आणि दाखल पोरग त्यांना नान करानं मांग ना का ना मा गगन ना चान मांग रा गगन ना चान राजा रामनी कौशल्या कौसल्या पान लाड कार तुला लाड असा कसा गगन ना चादन तुले धरी देऊ कसा मन माय म्हणतो मग कसा धरी देईन मग तिने काय करा म्हणे परात्मा पाणी लिहिणं म्हणे आणि परात्मा पाणी मा चंद्रानं प्रतिबिंब दाखाड आणि रामले सांगा म्हणे खे म्हणे भाऊ मग असं पाणी माग खे म्हणे तो त्यांना नान मिठी घ्या म्हणे आता आता तो काहीतरी माग राहना दार से नान आले खे आले फोनही राहणार ना। करोना रिपोर्ट येऊ टाइमची दोन पत्रकाराचा फोन ही घ्या जाऊ द्या कोरोना होत राहीन तुम्ही भेटावणे सुन मले माय कशी मने शिंगड मारीन हियाले शिंगड मारीन काय मागीन लाड किवले कुन नाव सीता गीता सीता और गीता पिक्चर येलो होता यमा बाली ना तो गाणं जोडेल मन माई मन मनमाहि काय चार शेवटीचा गाणं नाही दिना तिले जे दिखे ना त्यावरती गाणं जोड टाके हम्म

माऊलीनी निंदा नको करू रे जोका देता देता जर का तिनं ध्यान एखादा फुल्या भित्तू कडे गे एखादा चंडाय माणूस कडे गे एखाद्या मवालीकडे गे ते ती लेकरले झोका आळा म्हणे माऊलीनी निंदा नको करू रे चंडाय चंडाय नको करू रे चंडाय धारासना मुखे लावाना पंढराय पंडाय मुखे लावाना पंढराय अरे बत्तीस धाराचं दूध पाहिजे तुले आणि ती माय ना काय तू बाळवा निंदा करस माय, तुले बारादर्शे काय दर्शे काय तुले वारादर्शे काय लेकवता कमावतार राशी पडनी रानो माय नंतर तलाठी घरेले सर्कल त्या टाइमले पाटील आणि कुडकर्णी हा पाटील आणि कुलकर्णी घर येत जमीननं वाटणी बिटणी करत वाटणीपत्रक करेल कौटुंबिक वाटणी करेल त्या टाईमना तलाठी ह आणि मग माय सांगे घरमहीन वटावर बटेलय त्या कोण बटेल पाटील आणि कुईकर्णी जमीनना कधी कागद लिखाय राह ना आणि पोऱ्याला सांगे जाय बेटा जाय दे काय चालत माय पोऱ्याला शिकाडे पाटील बोल स कुय करणी कागदले वा कागदले कुय करनी कागदले नादान लेक मना ध्यान ठेव सबदले सबदले ध्यान ठेव सबदले उगना सुर या ऊन पण वंडीवर वंडीवर ऊन पण वंडीवर भागनी मनी माय नातूरवाळे मांडीवर मांडीवर माय नातूरवाळे मांडीवर रवाळे म्हणजे खेवाळे कोठे रव न म्हणतात कोठे खेळ न म्हणतात भाषा बदली या समजी लिहार दादा काय 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 कुठे रम रम रमान म्हणतात हम्म गोराम नारंग रूप व भिलनीन भिलनीन रुपलीव भिलनीन सर्गे गई काशी नव मालनीन मालनीन नव काढू मालनीन माय माय करू माय साखर निरास रास माय साखर निरास रास पडी खास खरा जीवले वनवास, वनवास, खरा जीवले वनवास, वास आ ते या मान गाणं होतात हई चाल लाई अजून एक चाल दाखाड असून द्या हा तुम्ही फक्त म्हणजे देखा चालना नका या बर सुंदरे आई का। बाप कसा म्हणे तांदूनी कनी नऊ मैना माय वागे वहिनी पराई निधनी हा तिसरी चाल आहे बरं म्हणजे चौथी चाल सांगे तुम्ही माई ना मया मा असल भेदव कोणता कोनता सर काय करीन चुलता <ग़ा> या गाणं वावरमा म्हणाय मी त्या पहिला जे सांगायचं जपाडाना गाणं होतं लेखले जपाडाना होतं हि न वन टाईम ना गाणं <ग़ा> होतं या वावर मा जोर, जोर मा गाणं ना ज्या कोणीच भिटळानी काही नाही या वावर वावरमातला गाणं त्या वावर माकूजे लाडकी किव बाप मान न कोऊ परस माया नको इसनी सोपारी लेखना बापनी खाऊ नई उपर जाई लेकी दुजरले देव नाही पिता कसा म्हणे मोठ्या जागे देऊ घरदार इकी की पैसा अंडेरले लाऊ बापले वाटे की पोरले मोठ्या जागावर बुद्ध बा घरदारी किटकच लागेल काया वावर माधव्या नंदिनाहूत रात दिन राबणारा बाप कुन बी गावात बापईन माय औजीना नाहूट माय कशी म्हणे लेकी धीरे धीरे लूट आईबा कसा मने लेक कामडी ना तीर ज्याना घर जासी त्यान नसीब करे जोर पिता मना वाग त्याना पोटनी वाघीन बोली बोली ग्या जगवार जाई जीवनी आगीन लेक ना कटाया नको करू इठा बाई सोनानी सोनबाई चिडी सारखी उडी जाई आणर जाई म्हण कटाया नको करू एक दिन उडी जाईना चिडी आई गाना बही समजाडे मोठ मन घर धंदा करू मी एक आईबा कसा अशी लेख नाही देखली पितावाचे पोथी सरवन महिनानी माय करे कथा सदा तिना करमणी आईबानी दिनी लेक नाही देख घरदार सूर्यासारखा मोठा जेट चांदसार का भरतार आईबा कसा समय मनी बानी नको वाया जाऊ दे जो मना पगडी न पाणी आईबा कसा मने लेकी चांगली राय जो पोट पाट झाकी सन पाणी तापी न वाय जो तपेत ना मासा रानू ती लाई लाई भाऊ से पावना सदोदित येत नाही बाप कसा लेक तामा घागर। लेक गई सासरले सुन सुन लागे घर बाप कसा म्हणे लेक नानी सण काढ शिव नाशेजार सगासोय रान गाव हाय बी सुंदर चाल हाय वावर मा म्हणा नाही पेरण्या चालते सवय कापणी चालत सवय लाणीले जातात सवय निनान टेमले टोमालेवाण टेमले तव या चाल मागाना म्हणून पडेल सुंदर वाटे कल्पना करा सुना वावर ते ना मा मायना आवाज असा घुमी राहिना अजून एक चालशी ती चाल बी तुमले ऐकाडत दाया बंधू म ना सरू माईले ये ती आकाजिले जी ले। नी, नी, चाल ये ना आई झोकावर पट मला मी निमले झोका बांधले आता गाणं बन राहिली देखा का जागा बदलनी गाणं चाल बदलनी गाणं तेच देवाई ना स नका परतावा सासराजी भावले व सन दुसरा सन नही दुसराजी भोया बंधू मना नको लेऊ चुई साडी नको गांजू तात्या दिले तोंड देखा निमाले गोडी नंतर भाऊ नाव जगड एक तोंड न का घाला मधमा तुम्ही ती राईत लोक शेजी चारस भाऊ बहिणी तुम्ही किती भाऊ लावणी ना आंबा बहिण मेथी भाऊ रे पाव ना घोडा बांध बाजाईले पहिले सोयराल राम राम मग भेट जोताईले आहे वीस सुंदर छी जो खोरपोटी मला सासू आत्या बाई तुम्हाला लेखले सांगा काई चा का ना मार मना लागी जाई सुंदर अशा चाली होत्या आणि हेच चाल जी आहे ती वाजंत्रीवर मनानी आध्यापटा बिगर वाज्याने होत्या बिगर वाजा गाजाने होत्या ते गाणं ही चाल मा दफळावर तुंत कस म्हणानं तर ती म्हणा ना हा कुकू भेटे ना लावाले